इथे वातावरण छान आहे ना अगदी. सकाळी तर खूपच कमाल असतं, लोक वॉकला पण येतात. म्हणून म्हटलं तुला सहज असं वॉकला घेऊन निघू, दोघंच तेवढं बोलता येईल ना आपल्याला. मला दादांनी सांगितलं म्हणून तुझ्यासोबत, बाकी तुझ्याशी बोलण्याची माझ्या काही इच्छा उरलेली नाही. माझी बाजू तर समजून घे ना तू. मला नाही गरज वाटत. तू माझी बाजू समजून घेतली आहेस का कधी? प्लीज, तुझी बाजू समजून घेण्याकरताच आपण इथे आलो होतो ना. तू बोल ना माझ्याशी, आपल्यात संवाद झाला पाहिजे. काय प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजू आपण समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. माझ्या बाबतीत घरातल्यांची मनं दूषित केल्यानंतर तुला याची जाणीव झाली हे ऐकून छान वाटलं. माझा तसा अजिबात उद्देश नव्हता, मला ते करायचंच नव्हतं. म्हणून मी तुला सारखं म्हणत होतो ना, आपण वर जाऊन बोलूया. पण ते ऐकलं असून ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावर बोलण्यात तसा काही अर्थ नाही. पण कुठेतरी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असं माझं मन कौल देत आहे. छान, सांग काय कौल देत आहे तुझं मन. हे बघ, आपण क्षणभरासाठी असं गृहित धरूया की नेत्रा खोटं बोलते. अजून गृहितच धरायचं आहे? आम्ही सांगतोय ना ती खोटं बोलते. हो, ठीक आहे, नेत्रा खोटं बोलते. नेत्रानं तिची बाजू अपूर्वाकडे मांडली आहे, त्यामुळे तिला काय म्हणायचं हे सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. पण तुझं काय, तुला काय म्हणायचं, तुझी काय बाजू आहे हे तू सांगतच नाहीये. कशी पोहोचणार तुझी बाजू, कसं सिद्ध करणार की नेत्रा चुकीची आहे? नाही ना, आता सगळं बाजूला ठेव आणि प्लीज मला नीट सांग, सुरुवातीपासून सांग नेमकं काय काय घडलं त्या दिवशी. ट्रेडिशनल डेच्या दिवशी नेत्रा लवकर निघून गेली होती, अप्पू आली आणि तूही लवकर निघून गेलास. मी ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा मला नेत्राचा फोन आला. ती म्हणाली की तिला शॉपिंग करायचंय. मी मानसीची साडी तिला नेसायला दिली म्हणून तिला मानसीसाठी साडी घ्यायची होती, माझ्या आवडीची, म्हणून म्हणाली की शॉपिंगला जाऊयात. मग आम्ही दोघं ऑफिस संपल्यानंतर शॉपिंगसाठी गेलो. नाही पण मला एक सांग, सॉरी पण त्या दिवशी तू ड्रिंक्स वगैरे काय घेतलं नव्हतंस? नाही रे, मानसीच्या डोहा जेवणानंतर जो काय प्रकार झाला त्यानंतर मी ड्रिंकला स्पर्श सुद्धा केलेला नाही. पण त्या दिवशी नेत्राने मला ज्यूस दिलं, त्यानंतर मला माझं डोकं जड झालं, मला अस्वस्थ वाटायला लागलं. शशांक त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. जाग आल्यानंतर तुम्ही जो फोटो पाहिला त्या अवस्थेत होतो मी आणि नेत्र एका बेडवर. आय एम रिअली सॉरी हमेदा, पण तू खात्रीनं सांगू शकतोस का की त्या दिवशी तुमच्यात काहीच नाही घडलं? प्राचीचा फोन, ती का फोन करते मला? नेत्रा तुझं काय चाललंय, तू का अशी वागतेस? मी काय केलंय? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. तू का मानसी वहिनी आणि अमेय दादाच्या मागे लागलीस? आता तुझा राग अप्पूवर आहे की नाही, मग तू त्यांना का त्रास देतेस? आणि तुझा भाऊ माझ्याशी जे वागलाय ते बरोबर आहे का? एक मिनिट, मुळात अमेय दादा असं काहीही करणं शक्यच नाही. मला माझ्या भावावर विश्वास आहे, तो असं कधीही काहीही करणार नाही. हो रिअली, तुझं मत विचारलंय का मी? अग तू मला सांग की ह्यात मानसी वहिनीवरून ती काय चुके ग, पण त्यांनाही याचा त्रास होतोय. हे बघ प्राची, तू जास्त आगाऊपणा करू नकोस आणि मला अक्कल शिकू नकोस, तेवढं शहाण पण नाही आहे तुझ्याकडे. नेत्रा अगं, या सगळ्यामुळे घरात सगळे डिस्टर्ब आहे. दादा माई सगळ्यांना याचा त्रास होतोय, माई तर सतत रडत असते ग. आय डोंट केअर, तुझ्या दादा माईंनी मला अपमान करून घरातून बाहेर काढलं तेव्हा रात्रंदिवस रडत होते मी. माझे अश्रू पुसायला कोणी आलं होतं का? नाही ना. आता काही झालं ना तरी मी मागे हटणार नाही. हॅलो हॅलो, प्राची
कुणाशी बोलणं चाललं होतं फोनवर? मगम नेत्राला फोन केला. का? तिला मी हेच समजवत होते की भाई तू अमेय दादा मानसी वहिनीला त्रास देऊ नकोस का अशी वागतेस, पण ती काय ऐकूनच नाही घेते बाबा. तिला मी खूप काय काय सांगितलं, खूप समजवलं, पण तिला ना मुळात काही ऐकून घ्यायचंच नाहीये. अगं प्राची, तू कोणाकडून अपेक्षा करतेस? नेत्रा हे सगळं मुद्दाम करते कारण तिला आपल्या सगळ्यांवर सूड उघडायचं आहे, कळलं? त्यावेळी तू तिला कितीही समजावून सांगितलंस तरी तिला काही फरक पडत नाहीये, कारण ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि हे एक ना एक दिवस नक्कीच सिद्ध होईल. प्राचू, तुला आपल्या कुटुंबाविषयी काळजी वाटते हे बघून खूप बरं वाटलं, पण त्याकरता त्या नेत्राच्या हाताबाय पडायची गरज नाही. कशाला घेऊन आलीस तू खाली? माई, तुला मी असं एकटं बसू देणार नाही खोली. अगं हे बघ, सुशांत दादा आणि आमे दादा बाहेर गेलेत ना, ते बोलतील आणि काहीतरी मार्ग काढतील यातून. पण मला एक गोष्ट सांग, तू खोलीत जर अशी एकटी बसली तुझ्या डोक्यात 100 विचार येतील आणि त्याचा त्रास तुलाच होणार आहे. नको इतका विचार करू, ऐक माझा. विचार करू नको असं सांगितल्याने मनातले विचार जात नाहीत तुम्ही. आता तर एक नवीनच काळजी, हे जे काही झालंय ते आपल्या आणि वर्तकांच्या घरापुरतंच राहू दे. उद्या पेपरमध्ये छापून आलं नाही म्हणजे झालं. शेजारी पाजारी तोंड दाखवायला जागा राहणार नाही आपल्याला माई. प्राचीचं लग्न व्हायचं आहे अजून, असल्या घरातली मुलगी कोण करून घेणार उद्या? पण जे घडलंच नाहीये त्याचं टेन्शन का घेतोय आपण? खरंच कशासाठी आत्ता का टेन्शन घेतोय आपण? जे झालंच नाहीये त्या गोष्टीच. आणि वहिनी, वहिनी हे बघ, आय रिक्वेस्ट यू, तू प्लीज ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नको ठेवू. सर माई, आजकाल टेक्नॉलॉजी खूप इम्प्रूव्ह झालीये, एनहान्स झालीये. तुला वहिनी हॉलोग्राफी माहितीये? मी सांगते हे बघ, टेक्नॉलॉजी आता इतकी स्मार्ट झाली आहे ना की आपण एकाच वेळेस एकच माणूस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हजर आहे असं दाखवू शकतो. बघ, आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली असताना हे दोन फोटोज एकत्र करणं, मॉर्फिंग करणं हे काहीच अवघड नाहीये नेत्राताईसाठी, ती हे करूच शकते. अप्पू, तू जे काय बोलतेस ना ते खरं आहे का माझ्या समाधानासाठी बोलतेस? अजिबात नाही माई, प्लीज विश्वास ठेवा माझा. हवं तर माझ्या फोनमध्ये मी डेमो पण दाखवेन तुम्हाला. प्लीज अमेय दादाला दोषी नका ठरवू. ऐक ना, तुम्ही दोघीच जर दादाशी असं वागायला लागलं तर त्याने कोणाकडे बघायचं, काय करायचं त्याने? अप्पू, तू अमेयच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेस याच कौतुक वाटतंय मला. पण ते फोटो, म्हणजे तू जे काही हे बोलतेस ना ते माझ्या आकलना पलीकडचं आहे ग. आम्हाला कसं जे समोर दिसतं त्यावरच आम्ही विश्वास ठेवणार ना. हे बघ नाही, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवणं बरोबर नाही ना. माई, तुम्ही ना तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. तुमचं आणि दादांचं नेहमीच आहे, त्या शशांकवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवता आणि तो काय करतो, तो या अप्पूच्या बहिणीने सांगितलेला शब्द खरा मानून आपल्या अमेयला दोषी ठरवतोय. हे चुकीचं नाहीये का? म्हणणं का खूप प्लीज, तू काय बोलतेस तुला तुझं तरी कळतंय का? तू अमेय दादाची बाजू घेतेस चांगली गोष्ट आहे, तू शशांक दादाच्या विरोधात बोलून त्याला माईच्या नजरेतून का उतरवतीयस?